एकवीस तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकरता शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सदानंदजी चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. खरं तर ही उमेदवारी देताना यावेळेला शिवसेना पक्षानं सगळ्याच मतदारसंघाची चाचपणी केली आणि चाचपणी करूनच निर्णय घेतला. सगळ्या मतदारसंघाची चाचपणी झाली त्या पद्धतीनं चिपळूण विधानसभा मतदारसंघाची सुद्धा चाचपणी झाली आणि उद्धव साहेबांना या सगळ्या चाचपणीमध्ये सर्व्हेमध्ये तुमच्याकडून अशा प्रकारचा गुप्तरित्या विश्वास मिळालाय की आज सगळ्यात असं म्हटलं जातं की चिपळूण विधानसभा मतदारसंघातून कुठलाही आमदार तिसऱ्यांदा निवडून आला नाही. पण त्या सर्व्हेमध्ये शिवसैनिकांच्या बळावर शिवसैनिकांच्या विश्वासावर अशा प्रकारची माहिती गेली आहे की साहेब उद्धव साहेब तुम्ही पुन्हा एकदा सदानंद चव्हाणांना निवडणुकीला उभं करा आम्ही हॅटट्रिक केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा सर्व्हे अशा प्रकारची चाचणी चाचपणीचा तुमच्याबद्दलचा विश्वास आणि तुमच्या सर्वांचं सदानंद चव्हाणांच्यावर असलेलं प्रेम हे उद्धव साहेबांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांनी तुमच्या भावनेचा आदर तुमच्या भावनेची कदर म्हणून पुन्हा एकदा चव्हाण साहेबाला उमेदवारी दिलेली आहे. मित्रांनो वेगवेगळ्या चर्चा आहेत वर्तमानपत्रामध्ये आहेत सोशल मीडियावर आहेत कानोकानी आहेत. या चर्चा तुमच्यापर्यंत कशातला भाग नाही या चर्चा आमच्यापर्यंत सुद्धा आहे. पण आज सकाळी मी पहिल्यांदा राऊत साहेब आणि आम्ही देवरुखला पहिली सभा चव्हाण साहेबांच्या प्रचाराकरता त्या ठिकाणी सुरू केली. नंतर आम्ही लोणी गटामध्ये सभा घेतली नंतर आम्ही करवळी गटामध्ये सभा घेतली आणि या संगमेश्वर तालुक्यातल्या तीन सभा पूर्ण करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या तीन सभांचा आखोद एक हाल हा मला आपल्या सर्वांच्या समोर मांडला पाहिजे. मला असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जुनी बिमारी काही गेलेली दिसत नाही असं मला वाटतं. साधारणपणे निवडणूक आली की बातम्या पसरवायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडवायच्या आपण फुसफुस्या सोडायच्या आणि मग तुम्हाला माहित आहे या सावंडातले माझे एक मित्र आहेत चिलवान शेठ ते निवडणूक आले की साधारणपणे काँग्रेसची एक नक्कल करायची. काँग्रेसचे लोक संध्याकाळी प्रचार करून आली तर लवकरच दमून भगून येतात. ते काही तुमच्यासारखे रात्री 12-1 वाजेपर्यंत रुपयेच काम करत नाही. तू आता माईकवर सांगितलंस की एकानं 1:15 फोन केला आणि भास्करांना बोलवा म्हणून सांगितलं हो पण ते ही त्या काय भांगडीत ते काही पडत नाही जास्त 7:30-8 जरा दमून भागून येतात आणि मग बसले एकत्र की चर्चा करतात. काय तिकडे आमच्या गावात तिकडे दुर्गवाडीत गेला होतास तू तुझं कसं काय प्याक कोण मला गेला होतास तुझं कसं काय प्याक तू तिकडे मांडकीत आमच्या गावकऱ्यांच्या इकडे सुभाष धुमकंजेड वगैरे गेला होतास तिकडे कसं काय प्याक हे सगळं प्याक आणि मग निवडणुकीचा रिझल्ट लागला की फक्त प्याक प्याक बरोबर आहे नाही. गेल्या 2 निवडणुकीला सुद्धा अशाच पद्धतीने या मतदारसंघामध्ये बातम्या फुटत गेल्या इकडे प्याक तिकडे प्याक तिकडे प्याक आणि रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा प्याक. यावेळेला सुद्धा तिसऱ्यांदा सदानंद चव्हाणांना निवडून आणून प्रतिस्पर्ध्याचा प्याक प्याक करायचा आहे हे सांगायला मी तुम्हाला प्रचंड गर्दीच्या संगमेश्वरमध्ये
इथे यायला आम्हाला 1.5 तास उशीर झाला. अडीचची सभा नियमाप्रमाणे आहे. कुठेही आम्ही जेवायला थांबलो नाही, कुठेही आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो नाही. त्या आता करवळी गटामध्ये त्या तरुणांनी जी काय मोटरसायकलची रॅली काढली, शेवटी खासदार साहेबांच्या मी वैतागलो किती लेट जायचंय का आहे का त्याला आहे बाप. ही जे तरुण पोरं आहेत, ही जी तरुण मुलं आहेत, ही तरुण मुलं, मी माझा अनुभव सांगतो. गेले 15 वर्ष मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. आज माझ्या भाषणाला तुम्ही गर्दी करताय, पालवणची क्लिप मागताय, बरोबर आहे का नाही? ही भाषणं मी नेहमीच करत आलो. पण मी ज्या पक्षामध्ये होतो तो 18 वर्षाचा 25 वर्षाचा पोरगा क्लिप तर सोडा, ते ऐकायला पण तयार नसतं, ऐकायलाच तयार नसतं. कारण तिकडे सर्वसाधारणपणे युवकचा अध्यक्ष हा साधारणपणे 55-60 वर्ष झाला की तो झुकला 50-60 वयाकडे की तो युवकचा अध्यक्ष होतो का नाही? आता हा आमचा उम्या खाता दे, शिवसेनेने ह्याला संधी दिली. युवकचा अध्यक्ष हा रुपेश युवकचं काम करतो, आमचा राणे युवकचं काम करतो. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय किती आहे? हे सगळे 18 ते 25 वयातले आहेत. ज्या अर्थ ज्या वयामध्ये ज्यांच्या धामण्यामध्ये रक्त सळसळत त्या खेळाला शिवसेना प्रमुख यांच्या खांद्यावर भगवा दोष दिला, त्या खेळाला उद्धव साहेबांनी यांच्या खांद्यावर भगवा दोष दिलाय. आणि म्हणून संगमेश्वर असेल, चिपळूण असेल, तुमची सर्वांची जी उपस्थिती पाहिल्यानंतर ज्यांनी कोणी स्वप्न पाहिली असतील की हा चिपळूण विधानसभा मतदारसंघात आम्ही भगवा दोष उतरवू, त्यांची स्वप्न धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा आखोदे का हाल मी तुम्हाला सांगतो. या विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा ध्वज हा फडकणार आहे, युतीचा भगवा ध्वज या विधानसभा मतदारसंघावर फडकणार आहे. राऊत साहेबांना जायचंय, पण राऊत साहेब मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, ज्यावेळेला या सावर्ड्यामध्ये खूप मोठी प्रस्थापित नेतृत्व होती त्यावेळेला या भागामध्ये आम्ही काम सुरू केलं, त्यावेळेला इथं कोणाला बसायला देणं बिणं सोपी गोष्ट नव्हती, दादागिरी आणि हे सगळं होतं. त्यावेळेला माझ्याकडे 366 नंबरची जीप होती, त्या जीपला आम्ही इथं सुभाषराव गुरु वगैरे त्या 366 ला युवराज राजे वगैरे आहेत इथं 366 ला आम्ही असं ब्रॅकेट करून घेतलं होतं, एवढं बॅटरी होती आणि त्या बॅटरीवर आम्ही एक कर्णा बसवलेला होता. आणि इथं विलासराव रविवारचा आठवडा बाजार व्हायचा, तो न चुकता आठवडा बाजारात मी येऊन उभा राहायचो आणि कोण समोर मामडवत नसलं तरी सुद्धा आम्ही भाषण करत बसायचो, शिवसेना लोकांना सांगत बसायचो. आणि मग त्याला आठवडा बाजार असायचा, थोडस पोलिसांशी दोस्ती करायची, त्याला सांगायचं लोकांना त्रास देऊन तुझा फायदा होण्यापेक्षा माझ्याशी मला मदत कर, तुला फायदा करतो, पण लोकांना खाजगी गाडीने जाऊन देऊ नकोस. आणि मग लोकांना गाडी मिळायची नाही म्हणून लोक गर्दी करायची. निवळीच्या बाजारात जायचो, आरोलीच्या बाजारात जायचो, मार्गदानाच्या बाजारात जायचो, असा प्रत्येक आठवडा बाजारात जायचो आणि शिवसेना प्रमुखांचे विचार सांगायचो. त्यावेळेला कैलासवाशी मोहनराव होता, कैलासवाशी अनंत चव्हाण होते. आज माझे तुकाराम शेठ जिवंत असते तर त्या ठिकाणी धावत आले असते. सुशील सावंत कुठे मला माहित नाही, विजय गुजर नक्की कुठे आहेत ते मला माहिती आहे, बरोबर आहे का नाही? सुशील कुठे मला काय दिसला नाही. आणि अशा पद्धतीचे आम्ही 4-5 जण त्या काळामध्ये या भागामध्ये शिवसेना उभी केलेली. आज सुद्धा या भागातून मी जात असताना दुर्गवाडी कोजबी तळवडा इथली माणसं येऊन पुढे मला कोंडमेळ्याच्या शिबिर उभे राहिले, मला भेटायला उभे राहिले. आणि त्यांनी भेटून मला सांगितलं की साहेब तुम्ही पुन्हा शिवसेनेमध्ये आले आहात, एकदा दुर्गवाडी या गेल्या दुर्गवाडी करून जा, म्हणजे दुर्गवाडी भाषण करून जा. असेल काय त्याला दुर्गवाडी आठवणीची काय रे बाळा, आठवत आहे? म्हणजे एकदा दुर्गवाडी करून 98 म्हणजे एकदा दुर्गवाडी करून जा. आणि म्हणून आता सुद्धा मी तर सावर्ड्यामध्ये आलोय. मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय की आज तुम्हाला 2 आमदार निवडून आणण्याची संधी आली. मानलो तू, मी नव्हे याच मतदारसंघात नव्हतो, तू माझ्या मतदारसंघात, मला माहिती आहे. 2 आमदार तुम्हाला निवडून आणण्याची संधी आलेली आहे. एक म्हणजे विद्यमान आमदार आजी आमदार सदानंद चव्हाण, आणि दुसरे गेले कित्येक वर्ष स्वप्न बघतायत
त्यांचे बॅनर बघा भावी आमदार, त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट बघा भावी आमदार, त्यांच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या बघा भावी आमदार, बरोबर आहे का नाही? आता मला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे एकच आमदार निवडून देता येतो हे मला चांगलं माहिती आहे, पण तुम्ही दोन आमदार निवडून द्या, दोन आमदार म्हणजे एक हा खांद्यावर भगवा आणि हातात धनुष्यबाण घेतलेले सदानंद चव्हाण यांना पुन्हा एकदा आजी आमदार करा, आणि जे भावी आमदार आहेत त्यांना कायमचेच भावी आमदार ठेवून द्या, भावी आमदार त्यांना कायम ते ठेवा, हे आता पुन्हा आजी आमदार करा आणि त्यांना पुन्हा भावी आमदार करा, अशा प्रकारचे दोन आमदार तुम्हाला निवडून द्यायची संधी या ठिकाणी आलेली आहे. मला विचारायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्या पक्षामध्ये मी काम केलं असा परिश्रम मला विचारायचंय की आज किंवा काल मी वरतो याच्यामध्ये टीव्हीच्या जाहिराती बघितल्या, त्या जाहिराती करत असताना शिवस्वराज्य राज्याणेकर म्हणून सांगतात आणि पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुसटचा त्या ठिकाणी फोटो दाखवतात. गेल्या 15 तारखेला या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा आली होती, स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करणारे अमोल कोळे त्यामध्ये प्रमुख वक्ते होते. आज सुद्धा त्यांच्या जाहिराती बघा, शिवाजी महाराजांचा फोटो दाखवला जातो पण त्या फोटोच्या पाठीमागे बांधवांनो भगिनीनो भगवा ध्वज दिसत नाही, भगवा ध्वज दिसत नाही. मला राष्ट्रवादीच्या लोकांना विचारायचंय की ज्या वेळेला शिवस्वराज्य यात्रा काढत असताना पक्षाचे नेते अजितबा पवार यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या झेंड्याबरोबर आता शिवस्वराज्य यात्रेमध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं आम्ही यात्रा काढतोय म्हणून भगवा ध्वज त्या ठिकाणी आता लावला जाईल. आज मतदान करता तुम्ही शिवाजी महाराजांचा शिवस्वराज्य राज्य म्हणून सांगता पण पाठीमागे भगवा ध्वज नाही. तुम्ही शिवस्वराज्य यात्रा करता तुमच्या पक्षाचे एक नेते सांगतो आम्ही भगवा ध्वज घेऊ आणि तुमचा पक्ष निर्णय घेतो की आम्ही आमच्या पक्षाबरोबर या ठिकाणी भगवा ध्वज लावणार नाही. कोणाचा भगवा ध्वज? साधू संतांचा भगवा ध्वज, समर्थ रामदासांचा भगवा ध्वज, त्या ठिकाणी हिंदू धर्माचा भगवा ध्वज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा ध्वज, शिवसेनेचा हा भगवा ध्वज, शिवसेनेचा हा भगवा ध्वज. कोणी केला भगवा ध्वजाला विरोध हे सांगितलं पाहिजे, खुलासा करा का भगवा ध्वज तुम्ही लावत नाही, कोणाच्या भावना नाराज होत आहेत, कोणाच्या भावना दुखावत आहेत ते सांगा. इथं मला इम्तियाज चित्ते बसलेला आहे, नियाज चित्ते बसलेला आहे, इथं मला खलील चित्ते बसलेला आहे, आज इथं हमीदभाई जिवंत आहे. माझं भाषण हा नक्की माझं शौकत मांजरेकर कुठेतरी नक्की ऐकत असेल, शौकत मांजरेकर माझं भाषण कुठे ऐकत असेल. माझी खात्री आहे की आज माझं भाषण त्याच्या कानावर गेल्यानंतर तो भगवा ध्वज घालून पुन्हा इथं आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. जुन्या लोकांना आठवत असेल शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी भगवा सत्ताची नोंदणी करा, भगव्या सत्ताची नोंदणी करा. जुन्या लोकांना आठवत असेल पण या तुम्ही लहान होतात राऊत साहेब, पहिल्यांदा भगव्या सत्याची जर मी सुरुवात कुठे केली असेल, स्थापना कुठे केली असेल, शिवाजी महाराजांची ती प्रतिमा कुठे ठेवली असेल आणि भगव्या शिपायाचे भगव्या सत्तामध्ये भगव्या विचारांचे त्या ठिकाणी सदस्य गळ्यामध्ये भगवे कोण उभे झाले असतील तर माझ्या शौकत मांजरेकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पिंपळ मोहला आणि हा सगळे ते मस्त भरून गेले हे पहिल्यांदा सावर्ड्यामध्ये भगवे झालेले आहेत. पहिले भगवे झालेले कोणाचा विरोध आहे भगव्या भाग्याला? जाती पातीचं धर्म धर्माचं राजकारण तुझ्यावर मतदान करता करण्यापेक्षा मी सातत्याने त्या पक्षामध्ये राहून सांगत होतो की आपल्या पक्षाची आयडियोलॉजी आपल्या पक्षाची विचारधारा सर्व धर्म समभाव आहे. मग सगळ्या धर्माला आपण का समान न्याय देत नाही? सगळ्या धर्मांचं आपण कौतुक केलं पाहिजे, चूक तिथं चूक म्हटलं पाहिजे असं का आपण म्हणत नाही? नेत्यांनी मला उत्तर दिलं की आपण म्हणायचंय सर्व धर्म भाव समभाव आणि फक्त एकाच धर्माचं या ठिकाणी आपण उदो उदो करायचं आहे. माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये
धर्माबद्दल ध्वज नाही, भेदभाव नाही. तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, आता आपले उमेदवार आमदार सदानंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देऊरच्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी हा भगवा खांदा घेतला. लोकांनी भगवा खांद्यावर घेतला. अनेक लोक शिवसेनेच्या मध्ये आहेत, पण कधीही शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला त्यांच्या त्यांच्या समाजामध्ये जाऊन शिवसेनेचं प्रेम सांगायचा प्रयत्न केला नाही. कारण त्यांनी शिवसैनिकांची आणि या जातीची व्याख्या एकच केलेली आहे, ती म्हणजे ज्याच्या खांद्यावर भगवा दिसेल तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्याची एकच जात ती म्हणजे माझा भगवा, भगवा आणि भगवा याच्या दिवशी जात. आणि म्हणून या सावळ्यातून या चिपळूण तालुक्यामध्ये खरे असताना ज्या सावळ्यामधून शिवसेनेचा धन्यवाद उभा राहिला, अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी लाट्या काट्या खाल्ल्या, प्रसंगी आपलं रक्त सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा सांडलंय हे अनेकांना माहित आहे. मागच्या वेळेला कुठल्या भावनेच्या आधारे गेला होता मला माहित नाही. ज्या सावळ्यामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना सगळ्या जाती धर्मामध्ये जन्माला आली आणि सगळ्यांनी शिवसेनेला आपली म्हणून म्हटलं, त्याच सावर्डे गावामध्ये सदानंद चव्हाणांना मतदान कमी झालं, त्याच गावामध्ये सदानंद चव्हाणांना मतदान कमी झालं. काय आपण निर्धार करायचा की नाही सुभाष, काय पर्याय ठरवायचा की नाही? आणि मागच्या वेळेला कोणतरी म्हणाला की माझी कोरी पाटी आहे, कोरी पाटी आहे, कोरी पाटी आहे. खरी ती कोरी नाही येत आहे, बरबटलेलीच आहे. तुम्हाला वाटत कोरी, खालना वर्ण डांबर लागलेली आहे, तुम्ही समजू नका असं. परंतु ती कोरी पाटी आहे, कोरी पाटी आहे. आता यावेळेला त्यांची इच्छा पुरी करा. त्यांनी म्हणत राहिलं पाहिजे, कोरा कागज कोराही रह गया. त्यांचा मतदानाचा कागद हा या गावातून या भागातून त्यांच्या इच्छेप्रमाणे कोरा ठेवा आणि सदानंद चव्हाणांची पेटी धनुष्य बाणाच्या निशाणीने भरून पाठवा. हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो, हे सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी आलोय. बांधवांनो, भगिनींनो, भगिनींनो, आपण रत्नागिरी जिल्हा हा नवरत्नांची खाण असलेला जिल्हा आहे. आपल्या देशामध्ये या देशातला सगळ्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्याला भारतरत्न पुरस्कार म्हणतात, ते तीन तीन पुरस्कार आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत. या जिल्ह्यामध्ये साहित्यिकांची वाणवा नाही, कवींची वाणवा नाही, लेखकांची वाणवा नाही, राजकारण्यांची वाणवा नाही, किंवा त्या ठिकाणी धर्माचार्य नरेंद्र महाराजांची सुद्धा वाणवा नाही, त्यांची सुद्धा वाणवा नाही. आपल्या अंगाने कशाचीही वाणवा नाही. कैलासवासी शामराव पेजन सारखा एक चारित्र्य संपन्न बहुजन समाजाच्या नेत्याची सुद्धा या ठिकाणी शामराव पेजन साहेबांसारख्या बहुजन समाजातल्या नेत्याची सुद्धा वाणवा नाही. आता वीरांचा, शिवांचा, लेखकांचा, कवींचा, वाचकांचा, साहित्यिकांचा, लढवयांचा हा जिल्हा आहे, पण या जिल्ह्याला कधी भ्रष्टाचाराचं गालबोट लागलेलं नाही. भ्रष्टाचारी नेते म्हणून आज तक कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी गालबोट लागलं नाही, पण या माझ्या जिल्ह्याचं नाव बदनाम झालं. या मध्ये या माझ्या जिल्ह्याचं नाव बदनाम झालं. परवांच्या दिवशी 70 लोकांची ईडीची चौकशी आली, शिखर बँकेची आली का नाही? 70 लोकांची ईडीची चौकशी आली. आज सगळ्यात रत्नागिरीतला कुठलाही नेता कलंकित झाला नाही, पण माझी रत्नागिरी जिल्ह्याची मान झुकली. या रत्नागिरीतले दोन नेते ईडीच्या चौकशीमध्ये अडकलेले आहेत, दोन नेते ईडीच्या चौकशीमध्ये अडकलेले आहेत. त्याची नाव सुद्धा तुम्हाला माहित आहे, एका बाबूला सदानंद चव्हाण आहे, एक अतिशय साधा, आता स मी लावत नाही तो स मोठा कोणता येते, कारण मी ते चिपळूणला सांगितलं होतं सच काय झालं ते. 24 तारखेला समोरची जी सुसू करायची ते पण मी सांगितलं होतं. पण आता
असले तुमचा आपला साधा भोळा आमदार बरोबर आहे का नाही? वाटतो साधा भोळा पण साधा भोळा नाही. ते चालू म्हटलं तर तुला त्यांना आवडणार नाही, पण लय वाजतात घणी, लय वाजतात. हल्ली ते पेपरला तेल लावलेला पैलवान बहुतेक हा क्रीम लावलेला पैलवान दिसतोय. तेल दिसत, क्रीम दिसतंय कुठं? अहो संगमेश्वरला मी बघितलं, सगळ्या इकडे बातमी मला ही पॅक पॅक सांगितलं. आम्ही तिकडे लीड घेऊ, मी इकडे लीड घेऊ. स्पर्धा करायला हवी, स्पर्धा करायला हवी. आणि म्हणून एका बाजूला बदनाम झालेला देतोय आणि दुसऱ्या बाजूला 10 वर्ष आमदारकी करून सुद्धा कुठल्याही अंगात कुठल्याही प्रकारचा अंगावर छोटातला छोटा सुद्धा डाग न उडालेला माणूस कोणता निवडणार तुम्ही? कोणता निवडणार? फक्त आणि फक्त शोषा, बाकी काही नाही आहे. इकडे पॅक, तिकडे पॅक, तिकडे पॅक. आणि ह्यांचा आता 24 तारखेला करूया पॅक 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 पॅक. असंच तेवढं करायचं, शिल्लक आहे, बाकी काही शिल्लक नाही. राऊत साहेबांना देवगडच्या सभेला जायचं आहे आणि म्हणून मी आता विद्युत तुम्हाला पाहिजे तेवढं बोललो. पालवणचं बोलण्याकरता 24 तारखेला येतो. झोपलेतच नाहीत ते. पालवणला जे बोललोय ना ते सारखे तत्कुनच उठतात. आता नको, आता नको. राऊत साहेब अस्वस्थ झाले, ते चेहरा पुसायला लागले. त्यांना देवगडला शेवटच्या सभेला जायचंय. अरे मला सांगतो बोला बोला, मी त्यांचं आहे तुमच्या मतावर डोला. तेवढं लक्ष ठेवा. ठेवाल का नाही? येतो ना दुर्गवाडीला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांची प्रचंड ही उपस्थिती पाहिली, महिला भगिनींची उपस्थिती पाहिली. सर्वानंद राव, विनायकी राऊत 57,000 मतांना निवडून येणार आले होते परवा. मी देवरुखला म्हटलं की तुम्ही 57,000 मतांनी निवडून येणार नाही, कारण त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराचा गळा आणि त्याचा विश्वासघात करण्याचं काम या आजच्या राष्ट्रवादी लोक नेत्याने केलेलं आहे. आपली मतं त्यांच्या आघाडीचा धर्म म्हणून, आघाडीचा धर्म म्हणून त्यावेळेला नवीनचंद्र बांदिवडेकरला द्यायला पाहिजे होतं. ते नवीनचंद्र बांदिवडेकरला दिलं नाही, माहिती आहे का तुम्हाला? कोणाला दिली ती पण माहिती आहे का तुम्हाला? आहे ना? आणि म्हणून मला माहित आहे काँग्रेसवाले तो मागचा पुढचा हिशेब हा चांगला व्याजासाठी वसूल करणार आहे. ते करणारच आहे. आणि म्हणून त्याच्याबरोबर त्या ठिकाणी तुम्ही तर तिकडचं मी देवरुखचं प्रकरण बघितलं आणि मी म्हटलं की 57,000 नाही, पण देवरुखच्या तिन्ही सभा बघितल्या आणि ही सभा बघितली. मला असं वाटतं तुम्ही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लय चालू आहात. जिल्ह्यामध्ये एक नंबर हे निवडून येणार आमदार मी सदानंद चव्हाणची निवडून. आता हसा पण असं नको मी हे बोललो म्हणून घरात झोपायला. दिवाळी आली, लाडू करायचे, करंजा करायचे, हे करायचंय, सगळं बाजारात रेडीमेड मिळत. सदानंद चव्हाणच्या नावावर तुम्ही पैसे घाली विकत घेऊन या, पैसे तुम्ही द्या. अशा प्रकारची विनंती करतो, पण मत सदानंद चव्हाणांना द्या. पुन्हा एकदा तुमच्यामध्ये 15 वर्षानं आल्याचा आनंद अवर्णनीय आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा हात याचं वारंवार राऊसाहेबांनी आपल्या प्रत्येक सभेमध्ये करतो. या ठिकाणी कौतुक केलं माझं. खरं सांगायला गेलं तर मी पण जरी 60 वर्ष उठून गेलो असून राहून जवान आहे. बघूच तिच्या आईला काय होईल ते होईल. करायचं का नाही? काही लोकांचे बायकी धंदे सुरू झाले. ह्याच्या नावाने फोन कर, त्याच्या नावाने फोन कर, त्याच्या नावाने फोन कर. तुमच्या आईला. अरे भास्कर ना म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय कसलं रसायन आहे ते. असले फोन कुठं त्यावर त्यावेळेची मैत्री एखादी असते ना करा बघा काय जमतं काय. माझ्या माणसाला फोन करून काय फायदा होणार आहे? काही फायदा होण्याचा नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. माहितीचा उमेदवार म्हणून सदानंद चव्हाणांची निशाणी या ठिकाणी भविष्यवाण आहे. 21 तारखेला अशा पद्धतीनं शेतातलं पीक सोडणार, जसे सभेला आवाज तसे बाजूला या. दिवाळीचा फराळ नंतर करू. 24 तारखेला खऱ्या अर्थानं आपल्याला दिवाळी करायची आहे. आणि म्हणून 21 तारखेला खरा घालत बाहेर पडा, कोणाची हिवाट बघू नका. एक मतदार बाहेर काढा आणि सदानंद चव्हाणांची निशाणी धनुष्यबाण. आणि पलीकडे गावात माझी पण धनुष्यबाण. तसं नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये 5ही
असा आग्रह आणि विनंती करतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या. जय हिंद.